मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शिवाजीराव आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा केलं जातीचं राजकारण. मावळमधून पार्थ पवार तर शिरूर मधून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर. आणि पार्किंग मधून दुचाकी चोरणाऱ्या चोट्यास गुन्हे शाखेच्या 4 ने केली अटक. आता बातम्या सविस्तराने. मी निधड्या छातीचा मराठा आहे, मला कुणी आव्हान देऊ नये असं म्हणणं शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे निश्चित उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा आपल्या जातीचा उल्लेख करत जातीपातीचं राजकारण करायला सुरुवात केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आल्यानंतर आपण सगळे विमानाने जाऊन दिल्लीश्वराच्या पाया पडू, त्यांच्या पायावर शिरूर लोकसभेचा माथा ठेवू आणि आढळरावांसाठी केंद्रीय मंत्री पद मागू असं अत्यंत संतापजनक वक्तव्य करत आमदार शरद सोनावणे यांनी मतदारांसमोर मुक्ताफळे उधळली आहेत. आणि एकदा ही मला खात्री आहे, पुन्हा एकदा देशाच्या तंतावर पंतप्रधान मोदी साहेब धोरण आणि सेना भाजपची युती उंच राहणार. एकदा हे सरकार आलं, आपण सगळ्या लोकांनी, बरं किती लोक, आखी विमान बुक करू आपण, सगळे विमान बुक आणि आपण जायचं आणि दिल्ली शहराच्या पाया पडू, श्री लोकसभेचा माथा त्यांच्या पाया ठेवू. जनतेसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नावाची घोषणा होतात. आढळराव यांनी प्रचारसभांना सुरुवात केली आहे. भोसरीमध्ये झालेल्या विजय निर्धार सभेत शिवाजीराव आढळराव आणि आमदार शरद सोनवणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण तापणार हे मात्र निश्चित मानलं जात आहे. छत्रपतींचा मराठा, शिवनेरीचा मराठा असं म्हणालो, त्यामध्ये काही चुकीचं असं मला वाटत नाही. त्यामध्ये कुठलंही राजकारण किंवा जातीपातीचा उल्लेख किंवा असं काही तुम्ही उगाच काहीतरी ओढून चाढून त्यात जातीपातीचं राजकारण आणू नका. पुन्हा एकदा सांगतो, हा मतदारसंघ जातीपातीच्या राजकारणापासून दूर आहे. मी छत्रपतींचा मराठा, शिवनेरीचा मराठा, याच्यामध्ये चुकीचं काही त्याच्यामध्ये अर्थ काढण्यासारखं नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. मावळमधून पार्थ पवार, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत याबाबतची पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर अमोल कोल्हे यांना शिरूरमधून, समीर भुजबळ यांना नाशिक, तर बजरंग सोनवणे यांना बीड आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढामधून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपनं हा आपला विजय असल्याचं म्हटलं होतं. शिवाय अनेक चर्चा देखील यावेळी रंगल्या होत्या. यावर बोलताना शरद पवार यांनी भाजप सेनेला घाबरू नाही, तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, यापूर्वी त्यांनी भाजपचा पराभव केला आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमोल कोल्हे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानेन आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या तरुणाला ही संधी दिल्याबद्दल आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब यांचे मनपूर्वक धन्यवाद. काही प्रतिक्रिया माझ्या कानावर आल्या, ती म्हणजे ही निवडणूक आता काही जणांसाठी खूप सोपी झाली असं त्यांना वाटतं, पण त्यांना मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो, कारण प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणं ही माझी संस्कृती नाही. त्यांना मी नम्रतापूर्वक हेच सांगेन की ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, तर ही निवडणूक आता जनतेची आहे. गेल्या 5 वर्षात जनतेच्या झालेल्या अपेक्षा भंगाची आहे, कारण सर्वसामान्य जनता तासनतास वाहतुकीच्या कोंडीत अडकलेली आहे. सर्वसामान्य जनता गेली 5 वर्ष महागाईमध्ये भरडली गेलेली आहे. हीच सर्वसामान्य जनता आस लावून बसली होती की बैलगाड्या शर्यतींचे घाट पुन्हा कधी गर्दीनं फुलणार, त्यांचा अपेक्षा भंग झालेला आहे. शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आलेले नाहीत, खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र आलेली नाहीत, पर्यटन केंद्रांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. शिवजन्मभूमी शिवनेरी असेल किंवा बलिदान तीर्थ वढू तुळापूर असेल, याच्यासाठी ठोस कारवाई झालेली नाही, असे अनेक प्रश्न घेऊन जनता मैदानात उतरलेली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. अत्यंत बहुचर्चित ठरलेल्या पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे. अत्यंत बहुचर्चित ठरलेल्या पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुणे शहरातील वेगवेगळ्या पार्किंगमधून दुचाकी, मोपेडचे डिक्कीतून पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरून स्वतःच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपये जमवणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने अटक केली आहे.
पुणे शहरात गेल्या 2 वर्षापासून बँक, शॉपिंग मॉल, मार्केट अशा गर्दीच्या ठिकाणी पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ॲक्टिवा, एक्सेस, ज्युपिटरच्या डिक्कीतून रोख रक्कम, सोने अशा मौल्यवान वस्तू अशा अनेक घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष देशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी आरोपीला मोठ्या शिताफीने पकडले. पुन्हा आपण आज युनिट 4 PI बागवान आणि त्यांच्याकडील API अश्विनी जगताप यांनी चौधर आणि शिवतरे या आमच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बनपट्टे बाबा बनपट्टे नावाचा एक वय वर्ष 40 राहणार वडारवाडी या ठिकाणचा सराईत गुन्हेगार ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडून जवळजवळ 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. या गुन्ह्याचं वैशिष्ट्य असं की कायनेटिक असेल, ज्युपिटर असेल किंवा इतर काही मोपेट गाड्या ज्या आहेत, ह्या मोपेट गाड्यांच्या सीटखालील डिकीमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तू असतील, कॅश असेल किंवा मोबाईल फोन असतील. हा डिकी डुप्लिकेट चावीनी न उघडता किंवा पूर्ण डिकी न उघडता डिकीच्या फटीमधनं हात आत टाकून त्यातून ह्या वस्तू काढायचा आणि त्या ठिकाणी कुठलंही असं त्याच्या ठिकाणी एक्सपोज त्याला असं होता एक्सपोज व्हायची गरज पडायची नाही अशा पद्धतीने हा गुन्हे करत होता. आणि समर्थ पोलिसांच्या हातीमध्ये घडलेल्या गुन्ह्यामध्ये CCTV फुटेजच्या आधारे ह्या आरोपीचं आपण ट्रेस लावलेलं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने मागील 11 महिन्यात तब्बल 1,38,000 फुकट्या प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून 7,48,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. रेल्वेकडून सातत्याने विना तिकीट प्रवासी किंवा विना नोंदणी सामानाची ने आण करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते, त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केली जातात. पुणे विभागामध्ये पुणे मळवळी, पुणे बारामती, पुणे मिरज आणि मिरज कोल्हापूर या मार्गावर विविध रेलगाड्या तसेच फलाट्यांवर ही कारवाई होते. April 2018 ते February 2019 या 11 महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या तिकीट तपासणीमध्ये 3,04,000 प्रवाशांना पकडण्यात आलंय. त्यांच्याकडून 14,70,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. न्यू कोपरेगावातील शेतकऱ्यांचं पुनर्वसन न झाल्यास लोकसभा निवडणुकीत खासदार संजय काकडे जर भाजपचे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात प्रचार करू, आणि जर ते दुसऱ्या पक्षात असतील तर त्यांच्या विरोधात थाळ्या वाजून आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांनी दिला आहे. आम्ही संजय काकडे बिल्डर आणि याच्या पुनर्वसनामधले विकसक, जे इंडियेचे मध्ये जे गाव आहे त्याचं पुनर्वसन करायचं आणि 40-60 परमिटर ते होतं, तर 40% जर लोकांचं घरं बांधून दिली त्यांनी तर 60% जमीन हे विकू शकतात वगैरे, तर त्याचा काही मेळ लागत नाही. त्यांनी जमीन त्यांना विकायला जी मिळाली, काकडी सिटी तयार झाली, हे न्यू कोपरे गाव आहे आणि पुनर्वसनातून तिथं ते गाव तर अजून आहे, इंडिये कधी येऊन पाडेल अशी परिस्थिती. म्हणून मग आम्ही त्यांच्या दारात जे राहिले वंचित आणि एक लिस्ट झाली होती 2001 ट्रायपार्टर करार होता, महाराष्ट्र शासन ज्याला जमीन मिळा ज्याचं पुनर्वसन करायचं तो आणि काकडे, तर त्या यादीतले पण काढले आणि काही लोकांना डबल दिले, तर त्यांना हाताशी धरून त्यांनी ती यादी लहान केली. आणि काही गरीब लोकांना तुझं मी विकत घेतो म्हणून 1,50,000 घेऊन 1,000,000 द्यायचं होतं प्रत्येक कुटुंबाला, त्यांना 500 दिले. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेलं उत्पन्नाचे स्रोत मात्र दिवसेंदिवस कमी होत आहेत. असं असताना देखील शहरामध्ये पाणीपट्टीची थकबाकी तब्बल 468 कोटींच्या घरात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. शहरामध्ये 8 लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टी धारक असताना केवळ 1,60,000 कुटुंबाकडे अधिकृत नळ जोडणी आहे. यामध्ये सध्या शहरामध्ये घरगुती वापराचे सुमारे 1,22,000 अधिकृत नळ कनेक्शन आहेत, तर व्यावसायिक औद्योगिक वापराचे सुमारे
38,000 नळ कनेक्शन आहेत. यामध्ये घरगुती वापर करत असलेल्या कुटुंबाकडे सुमारे 137.57 कोटी रुपयांची तर औद्योगिक आणि व्यावसायिक वापर करत असलेल्यांकडे तब्बल 330.15 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा निधी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून आज देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देशभरातून अनेक हात पुढे येतात. प्रत्येक जण आपापल्या परीने शहीदांच्या कुटुंबियांना मदत करत आहेत. आज ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी एकत्र येत 5 लाखांचा निधी जवानांच्या प्रति आदर व्यक्त करत दिला आहे. देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रति आदर हा प्रत्येक व्यक्तीला आहे आणि त्यांच्यासाठी हा निधी देणं आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट असल्याचं यावेळी छत्रपती मालोजीराजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण अशा कठीण प्रसंगामध्ये आपण जर यांच्या बरोबर राहिलो नाही तर आपण कुठेतरी आपल्या कर्तव्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडू ही मनामध्ये आपल्या भावना आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यावेळेला असे काही कठीण प्रसंग या देशावर येत आहेत त्यावेळेला एक जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रत्येक वेळेला आपल्या अशा कठीण प्रसंगाच्या बरोबर या अशा परिस्थितीमध्ये आपण उभा राहिलं पाहिजे आणि पूर्ण पुराची पाकळी म्हणून प्रत्येकाचं असं कर्तव्य असं मी समजतो की काही ना काहीतरी अशा या जवानाच्या शेवटी इथं संजय दीक्षित आणखी नितीन राठोड हे दोन जवान आपले या 40 पैकी हे दोन जवान हे आपल्या महाराष्ट्रातले यांची जर आर्थिक यांची जर घरची परिस्थिती जर आपण बघितली अतिशय म्हणजे मुलं लहान आहेत म्हणजे अगदी 3 वर्षाचे 5 वर्षाचे अशी मुलं आहेत आणि या मुलांनी देखील काय करावं भविष्यात काय नाही ठीक आहे सरकार मदत करत वेगवेगळे लोक मदत करतील वेगवेगळ्या इंडस्ट्री फोरम मधून त्यांना मदत येईल पण आपण देखील शेवटी आई आणि वडील गेल्यावर जे पोरकपण येत जे पोरकेपण आपल्या घरामध्ये निर्माण होतो हा पैशाने कधी भरून निघू शकत नाही आणि म्हणून अशा वेळेला आपण अशा लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही भावना आपल्या एआयसी सभेच्या मनामध्ये आपल्या याच्यामध्ये उभा राहिली ही कल्पना आपल्या सर्वांच्या मनामध्ये आली आणि मी एक आवाहन केलं त्याला आणि या आव्हानाला मला कौतुक वाटतं. प्रत्येक या याच्यातला मॅनेजमेंटचे लोक असतील इथला शिक्षक वर्ग असेल आमचा कर्मचारी वर्ग असेल प्रत्येकानं आपापल्या परीनं आणि विद्यार्थी असतील विशेष करून विद्यार्थी देखील असतील छोटे विद्यार्थी देखील काय आपल्या इथं सगळेच काय श्रीमंत वर्गात येत नाही. यावेळी श्री सुरेश शिंदे सचिन कुलकर्णी पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याचे रस्ते चौक आणि प्रमुख ठिकाणी भरतनाट्यमद्वारे जनजागृती करणारा अनिता नेवेज नृत्य पूजा अकॅडमीतर्फे जलहोश हा अभिनव उपक्रम 16 आणि 17 मार्च रोजी पुण्यातील नाक्यानाक्यावर आयोजित करण्यात आला आहे. होळी धुळवडीचा सण 20 मार्च रोजी असल्याने त्यापूर्वीही जनजागृती पुणेकरांमध्ये सुरू केली आहे. अनिता नेवज नृत्य पूजा अकॅडमीने हा उपक्रम 16-17 मार्च आणि पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर प्रथमच आयोजित केला आहे. युवा कलाकारांद्वारे जनजागृतीपर भरतनाट्यम सादरीकरण करण्यात आले. यावेळी पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले होते आणि पाणी बचतीचे आवाहन करण्यात आलं आहे. शिवसेना भाजप युतीनंतरची पहिल्या कार्यक्रमाची बैठक पुण्यात आज झाली आहे. पहिल्यांदा शिवसेना आणि भाजप एकत्र आलेत. त्यामध्ये भाजप आणि शिवसेना युतीविषयक सोमवारी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याविषयी माहिती भाजप अध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झालेली आहे आणि युतीचे कार्यकर्त्यांचे मेळावे सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत. या मेळाव्यांना विशेष करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेना प्रमुख या दोघांच्या उपस्थितीमध्ये पुणे शहरात दिनांक 18 हा कार्यक्रम होणार आहे. बालगंधर्व त्याचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी 6 लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर मोठ्या संख्येने सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी येणारी गर्दी लक्षात घेता तिथल्या व्यवस्था आम्ही सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि या व्यवस्थांच्या आधाराने आम्ही चांगल्या प्रकारचा मेळावा होईल सगळ्यांचं एक उत्साहवर्धक असं वातावरण त्या ठिकाणी असेल याची मी तुम्हाला खात्री देतो. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शिवाजीराव आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा केलं जातीचं राजकारण.
मावळ मधून पार्थ पवार तर शिरूर मधून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर. आणि पार्किंग मधून दुचाकी चोरणाऱ्या चोट्यास गुन्हे शाखेच्या 4 ने केली अटक. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.